मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आता आपण फारियाबाग बघायला आलेलो आहोत। हे अहमदनगरमधली एक वास्तू आहे, ती 4 ते 5 मजली एक इमारत आहे सुंदर अशी। आता आपण तो रंगमहाल आहे, तर तो आता आपण बघायला चाललेलो आहोत। आणि हा बरोबर माझ्या मागेच आहे। आता ह्या तो महाल कसा आहे, कशा पद्धतीने बांधला गेलेला आहे, ते आता आपण जरा बघूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अहमदनगरची भटकंती करायला। अहमदनगर शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे। मुघल साम्राज्याच्या आधीपासूनच या शहराची सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक अशी मोठी परंपरा राहिलेली आहे। निजामशाहीच्या काळात येथे अनेक ऐश्वर्यसंपन्न वेगळ्या बांधकाम शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूची निर्मिती करण्यात आली होती। अहमदनगरचा भुईकोट किल्ला, दमडी मस्जिद, सलावत खानची कबर अशा अनेक वास्तू आज शहरात आपले अस्तित्व टिकून उभे आहेत। त्यातलीच एक महत्त्वाची वास्तू म्हणजे फरा बख्श महल। हाच महल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, आता आपण या महालाचा इतिहास जाणून घेऊ। या महालाच्या निर्मितीची सुरुवात चंगेज खान यांनी केली होती, परंतु बुरहान निजामशाह पहिला यांच्या निर्देशनानुसार नियामत खान यांनी हे कार्य पूर्ण केले। परंतु बुरहान निजामशाहला या वास्तूची शैली आवडली नाही आणि त्यांनी ही वास्तू पाडून तिची पुनर्निर्माण करण्याचा आदेश दिला। पुढे निजामशाहीतील चौथा शासक मुर्तुजा निजामशाह यांच्या कारकिर्दीत ही वास्तू बांधून पूर्ण झाली। कालांतराने हे कार्य सलाबत खान पहिला यांच्याकडे सोपवण्यात आले होते। मात्र या वास्तूच्या निर्मिती काळातच त्याचा मृत्यू झाल्यामुळे पुढे जाऊन हे काम सलाबत खान दुसरा यांनी पूर्ण केले। सलाबत खान दुसरा हा सलाबत खान पहिल्याचा भाचा होता। त्यानेच आपल्या मामाचे काम पूर्ण केले। सुमारे इसवी सन 1576 ते 1583 या काळामध्ये हा महाल बांधून पूर्ण झाला। मित्रांनो, ही इमारत अष्टभुजाकार आकारातली आहे, ज्याच्या सर्वात वरचा मजला हा सपाट छताने संपूर्ण झाकलेला आहे। या इमारतीच्या मध्यभागी जो सर्वात मोठा कक्ष आहे, त्याच्या घुमटाची उंची 30 फूट इतकी आहे। यावरूनच या महालाच्या अंतर्गत भव्यतेची प्रचिती आपल्याला नक्कीच येते। ज्या भव्य चौथऱ्यावर हा महाल उभा आहे, त्या चौथऱ्यासहित संपूर्ण महाल हा 45.72 मीटर बाय 45.18 मीटर इतका विस्तारित आहे। या महालाचे संपूर्ण बांधकाम हे दगड, लाकूड आणि चुन्याने करण्यात आलेले आहे। हे संपूर्ण बांधकाम तोलून धरण्यासाठी शिसम या लाकडाचा वापर करण्यात आला आहे। महालाच्या आत तसेच बाहेरून चुन्याचे प्लास्टर करण्यात आलेले आहे। या महालाच्या चारही बाजूने सुकलेले तलाव आपल्याला दिसतात। या सर्व तलावासाठी शहरातील भिंगार भागातून पाण्याचा पुरवठा होत असे। त्यासाठी तत्कालीन सर्वात अद्ययावत समजल्या जाणाऱ्या खापरी नळा योजनेचा वापर इथे करण्यात आला आहे।
या महालाच्या भोवती मोठी आमराई असलेले मोठे उद्यान आणि कारंजे असलेले पुरावे मिळालेले आहेत. मित्रांनो, अहमदनगर सारख्या कोरड्या आणि उष्म हवामान असलेल्या शहरात उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा मिळावा, येणाऱ्या राजेशाही पाहुण्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळावी या हेतूने हा महाल बांधण्यात आलेला होता. येथे जलविहार करण्याची सोय होती, त्यामुळे याला जलमहाल असेही संबोधले जाते. ही वास्तू चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर बांधण्यात आलेली आहे. उत्तम वायुबीजन आणि प्रकाश व्यवस्था यासाठी ही वास्तू प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळात बांधण्यात आलेले एक उत्तम प्रतीचे नाट्यगृह म्हणजेच ऑडिटोरियम असेही या वास्तूला म्हणता येईल. ही वास्तू नृत्य, गाणी, मुशायरा यासाठी वापरले जात असल्याने येथील ध्वनी व्यवस्थित ऐकू जाईल. तसेच दिवाणखान्यातील कार्यक्रम सर्वांना अगदी वरच्या मजल्यापर्यंत ऐकू जाईल, तसेच दिवाणखान्यातील कार्यक्रम सर्वांना दिसू शकेल अशा या वास्तूची रचना करण्यात आलेली आहे. इथे होणाऱ्या कार्यक्रमाचा ध्वनी सर्वत्र योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोनड्याची रचना केलेली आहे. अगदी तिसऱ्या मजल्यापर्यंत खालच्या मजल्यावर चालणाऱ्या कार्यक्रमाचा आवाज पोहोचतो. मुख्य कक्षेमध्ये कुठेही खांब नाही, त्यामुळे जागा भव्य भासते. संपूर्ण वास्तूला चोहू बाजूने अनेक दरवाजे जिने आहेत. प्रेक्षकांना सहज ये जा करता यावी आणि त्याचा कार्यक्रमात कुठलाही बाधा होणार नाही इतका दूरदर्शी विचार करून ही वास्तू बांधण्यात आलेली आहे. म्हणजे इथे प्रत्येक कलाकाराचे वाद्य, नृत्य वगैरे होत असे आणि इथं त्याच्या उद्यानुसार इथं बसण्याची जागा त्या साईडला जी दिसती ती त्याच्यावरती राजघराण्यातील ज्या स्त्रिया आहेत त्यांची ती जागावरची आणि हे बांधकाम अतिशय जबरदस्त आहे. म्हणजे मध्ये लाकडाची उंची लावले वासे, त्याच्यावरती व दगडाचं बांधकाम म्हणून तो चुना परत लाकडाचे वासे अशा पद्धतीचं बांधकाम आहे. आता बाजूची पडझड होत चालली आहे, आता परत घासत ते काम करत आहे त्याची डागडुजी करण्याचं. आणि जवळपास हा 1, 2, 3, 4, 5 मजलीचं ना, चार मजली बांधकाम आहे. आणि इकडे गेलं अतिशय जबरदस्त बांधकाम आहे. सगळ्या बाजूने हवेशीर अशी जागा आहे आणि एकदम प्रचंड मोठं कारंजाला पाणी वगैरे येण्याची जी सुविधा केलेली आहे आता तुम्ही इथं बघू शकाल. इथं बघा, मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर जुन्या इमारतीमध्ये जसा आवाज घुमतो तसा आवाज इथं घुमत नाही, कारण इथल्या विशिष्ट प्रकारचं बांधकाम. भर उन्हाळ्यातही इथे थंडावार हवा यासाठी छतात पोकळी ठेवून त्यातून हवा खेळेल अशी रचना इथे करण्यात आलेली आहे आणि त्याचा अनुभव आम्हाला नक्कीच आला. हा महाल तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेला असल्याने पाण्यावरून वाहत येणारा शीतल वारा महालातील वातावरण थंड करून टाकतो. म्हणजे हा त्या महालाचा जो मुख्य हॉल आहे मधला, त्याच्या बाजूनी आपण अगदी व्यवस्थित फिरू शकतो एवढी जागा आहे. म्हणजे बघा, इथे एक कारंजे, तसेच समोरच्या साईडला हे चारही बाजूनी कारंजेची व्यवस्था केलेली आहे आणि खूप हवेशीर जागा आहे. आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे. त्या साईडला पण असंच बांधकाम आणि इकडून पण बघू शकाल तसंच आहे बांधकाम त्या साईडला. म्हणजे बरोबर असं चारही बाजूने आपण असं फिरून येऊ शकतो आणि मध्ये आता वरती ते ढासळत चाललंय म्हणून वरती जाण्याला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपल्याला वरती काही जाता येत नाही आहे. आता आपण बाहेरच्या बाजूने बघूया कसं दिसतंय. आता हे काहीतरी 5:30 बंद होतं, तर त्याच्या आतमध्ये आपल्याला हे कव्हर करायचं आहे आणि बाहेरच्या बाजूला कारंजाची सोय आहे.
व्यवस्था, ह्या साईडला पण कारंजाची व्यवस्था, म्हणजे प्रत्येक बाजूला अशी कारंजाची व्यवस्था केलेली आहे. आणि हे तुम्ही बांधकाम बघू शकता, हे वरच्या साईडने सगळं ढासळत चाललं आहे, त्यामुळे वरती जायला परमिशन नाही आहे. आता ते बघा, ते कधी पण उडू शकतो. त्या काळामध्ये पण किती जबरदस्त बांधकाम केलं जात होतं. तर आता आपलं नगरचं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे ना. आता हे बघा, वरचं सगळं पडत चाललं आहे आणि बरोबर ह्याच्या खाली तिथून जिन्यावरती जायला, आणि ते वरती समोर जिन आहे. आता हे जाण्यासाठी बंद केलं आणि तसं वर फिरून आपल्याला जाता आला असतं तिथे, पण आपल्याला जाता येत नाही आता. मित्रांनो, ह्या महालाच्या चारही बाजूला कारंजे आहेत, त्यामुळे ही वास्तू कशी दिसू शकते याची कल्पना आपण करू शकतो. मित्रांनो, त्या काळी अनेक राजा महाराजांनी निजामशाहीचा पाहुणचार या वास्तूत घेतलेला आहे. चांदबीबी, अकबर पुत्र मुराद, शहाजहान आणि पानिपतवर मराठ्यांचे सैन्यांचे नेतृत्व करणाऱ्या सदाशिवराव बाहू पेशव्यांनी देखील इथे वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. सद्यस्थितीमध्ये या महालामध्ये असंख्य पक्ष्यांची घरटी आहेत. मित्रांनो, आता इथे यायचं कसं? पुण्यापासून साधारण अहमदनगर हे 120 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ही वास्तू अगदी अहमदनगर शहराच्या मध्यभागी आहे. म्हणजेच तुम्हाला अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती ही वास्तू पाहता येईल. आता हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे पडत चाललंय, त्यामुळं हे नव्याने केलेलं बांधकाम आहे, हा सपोर्ट केला आहे त्याला. आता इकडे डागडुजीचं काम चालू आहे. प्रत्येक बाजूने वर जायला जिना, आता बघा इथे एक जिना जायला वरती आणि तिथे एक जिना जायला वरती बघा, त्या साईडला म्हणजे चारही बाजूने वरती जाता येईल असं आहे. याची भव्यता वेगळेपण आजही जाणवते. मोठे गवाक्ष उंच कमानीने सुशोभित असणारी ही वास्तू आपल्याला बराच वेळ इथेच थांबून ठेवते. महालाच्या मध्यभागी कारंजे, त्याभोवती रंगमहाल, महालाच्या चारही बाजूने पुन्हा कारंजे, अशी याची मोहक रचना. त्याचे अवशेष आजही टिकून आहेत. मित्रांनो, एवढं सगळं सुंदर असताना आज ही वास्तू दुर्लक्षित अवस्थेत आहे. तर मित्रांनो, आता जवळपास 6 वाजत आले आणि अहमदनगरमधले आमचे जे काही 2-3 वास्तू बघायचे होते ते पूर्ण बघून झालेले आहेत. आत्ता आपल्याला निघायचे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका, आणि बाजूला जी बेल आयकन आहे तिला प्रेस करायचे विसरू नका, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. तर आता आपण इथेच थांबू, पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.